नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती। गुड फूड मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण बघणार आहोत झटपट अशी एकदम मार्केट सारखी जी स्वीट मार्टवर मिळते त्यापेक्षाही भारी अशी बेसन मिल्क बर्फी। चला तर मग तिचं साहित्य बघून घेऊ। हे मी एक वाटी बेसन घेतली आहे। एक वाटी बेसन पिठाला मी एकच वाटी साखर घेतली आहे। हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। त्याच्यासाठी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप। म्हणजे आपल्याला अर्धी अर्धी वाटी मिल्क पावडर, तूप आणि पाणी घ्यायचे, एक वाटी साखर आणि एक वाटी बेसन आणि थोडेसे गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स घेतलेत आपण। चला तर मग इथे मी पॅन ठेवलाय। आता आधी आपण याच्यात अर्धी वाटी तूप घालणार आहोत। फ्रेंड्स, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। सबस्क्राईब करताना बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्ही माझी कोणतीही न्यू रेसिपी मिस करणार नाही आणि कीप सपोर्ट। चला तर हे आपलं तूप मेल्ट झालं का आपण याच्यात थोडं थोडं करून बेसन पीठ घालणार आहोत। ते आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। ही बर्फी अप्रतिम होते, अगदी स्वीट मार्टवर जशी बर्फी मिळते आपल्याला बेसनाची म्हणा किंवा कोणती, ही तितकीच टेस्टी लागते आणि दिसायला तेवढीच सुंदर दिसते। चला तर मग आता तूप तापलेलं आहे आपलं, आपण आता याच्यात थोडं थोडं करून बेसन पीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित ते हे करून घेऊ। त्याच्या गाठोडे व्हायला नको। चांगलं भाजून घे त्याला, आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळं ते हळूहळू मेल्ट करून घ्यायचंय तुपामध्ये। आता हे आपण छान भाजून घेऊ याला खरपूस। याला छान त्याचा समस्त सुगंध असा घरात दरवळेल भाजल्याचा बेसन पीठ, तोपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय। आता मी गॅस बंद केला आहे, थोडस लो फ्लेम केली मी गॅसची फ्लेम। आता आपण याला छान रंग, त्याचा रंग थोडासा नॉर्मल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला छान पैकी भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय हे। आणि ते आता मला याला भाजायला जवळजवळ 5 मिनिटं झालेले आहेत, अजून 2 ते 3 मिनिटं त्याला भाजून घेऊ। हे बघा, हे छान रंग पलटलाय त्याचा, हे खूप छान झालेलं आहे। आता हे मी साईडला बाउलमध्ये काढून घेणार आहे। हे बघा, मी ते जे बेसन आपण भाजून घेतलं मी ते साईडला एका बाउलमध्ये काढून घेतलंय। आता आपण याच्यात टाकतोय अर्धी वाटी पाणी आणि एक वाटी साखर। आता याचा आपल्याला छान असा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। याच्यात आपण घालतोय आता जायफळ आणि वेलदोड्याची पावडर अगदी चिमूटभर, त्याच्याने खूप छान टेस्ट येतो या बर्फीला। आता याचा आपण एक तारी पाक करून घेऊ छान। हे बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने छान आपला एक तारी पाक एकदम तयार आहे। तर तो कसा बघायचा हे बघा, आता ह्या पाकात आपण हे जे बेसन भाजून घेतलंय ते आपण हळूहळू त्याच्यात सोडणार आहोत। गरम आहे ते। आता खूप पातळ दिसतंय पण जेव्हा ते सेट होतं ही बर्फी खूपच म्हणजे खूपच छान होते ही बर्फी। आणि आम्हाला घरात ही बर्फी सगळ्यांनाच खूप आवडते। आता ह्या पाकात आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय। याच्यात आपण आता टाकणार आहोत मिल्क पावडर अर्धा वाटी। अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घेतली। आता हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचंय।
त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. मिल्क पावडरच्या देखील गाठी होऊ शकतात. आता याला छान कोरडं होईपर्यंत आपल्याला एक सारखं त्याला थोडंस भाजू द्यायचं गॅसवर. बघू शकता खूप छान असं साईडला कडा सोडायला लागलाय इथे. त्याला असं कंटिन्युअसली अगदी लो फ्लेमवर आपल्याला असं हलवून घ्यायचंय. हळूहळू घट्ट